विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार। ज्ञानवंद निष्केटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या दिवसापर्यंत जेवढ्याही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्या विद्यार्थी मित्रांनो आपणास बघायच्या आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 12 प्रश्न असणार आहेत आणि लक्षात घ्या जेवढ्याही अपकमिंग एक्झाम आहेत त्यांना डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवला आहेत। प्रश्न असणार आहेत, प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकचीही माहिती विद्यार्थी मित्रांनो मी आपणास सांगणार आहे। तसंच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला जेवढेही स्टेट आहेत त्यांची विद्यार्थी मित्रांनो जर माहिती हवी असेल तर तुम्ही खाली कमेंट करा, त्यावर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ बनवला जाईल। म्हणजे स्टेट, त्याचे मुख्यमंत्री, त्याच्यानंतर त्याचे राज्यपाल, त्यानंतर विधानसभा, विधान परिषदेच्या जागा, एकूण जिल्हे, त्यानंतर नृत्य प्रकार कोणते आहेत, राष्ट्रीय उद्यान कोणते आहेत, जर तुम्हाला असं एक सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंट करा, तो व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो मी बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। आणि जे विद्यार्थी चॅनलवर नवीन असाल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि जेवढेही विद्यार्थी आजचा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी व्हिडिओला लगेचच लाईक करून द्या, कारण की आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 100+ लाईक। तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, भारताला जगातील नंबर एक देश बनवण्यासाठी मेक इंडिया नंबर वन हे मिशन कोणी सुरू केलं? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दिल्ली राज्याचे केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विद्यार्थी मित्रांनो हे मिशन सुरू केलेलं आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे, कोणत्या राज्य सरकारने ग्रामीण आजीविका पार्क म्हणजेच ग्रामीण औद्योगिक उद्याने स्थापन करण्याची घोषणा केली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, छत्तीसगड। आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मॅपमध्ये बघू शकतात जेव्हाही राज्य येईल तर विद्यार्थी मित्रांनो आपण मॅपच्या साह्याने त्याचा अभ्यास करणार आहोत, म्हणजे तो जो कंटेंट आहे तो तुम्हाला अधिकचा लक्षात राहण्यास नक्कीच मदत होईल। तर विद्यार्थी मित्रांनो छत्तीसगड या ठिकाणी राज्य आहे। तर आता छत्तीसगड आला आहे त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघा। छत्तीसगड राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 2000 झाली आहे, राजधानी आहे रायपूर, सर्वात मोठे शहर आहे रायपूर, त्यानंतर विधानसभेच्या 91 जागा आहेत, राज्यसभेच्या 5 जागा आहेत, लोकसभेच्या 11 जागा आहेत। त्यानंतर छत्तीसगडमधील जे इम्पॉर्टंट राष्ट्रीय उद्यान आहेत ते आहेत इंद्रावती राष्ट्रीय उद्यान, गुरु घासी दास संजय राष्ट्रीय उद्यान, कांगर घाटी राष्ट्रीय उद्यान म्हणजेच कोंगर व्हॅली, त्यानंतर लोकनृत्य कोणकोणते आहेत, गौर मारिया, पंथी, राऊत नाचा, पांडवानी, वेदमती, कपालिक ही लोकनृत्य आहेत, त्यानंतर मुख्यमंत्री आहेत भूपेश बघेल, भूपेश बघेल, आणि राज्यपाल आहेत अनुसूया उइके। तर विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे, घाबरून जायचं नाही, राज्य आलं राज्याच्या अनुषंगाने मी अधिकची माहिती दररोज सांगणार आहे, ज्यावेळेस छत्तीसगड येईल त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो मी अधिकची माहिती सांगणार आहे। फक्त रेग्युलरली तुम्ही डेली बेसिसवर व्हिडिओ वॉच करत चला, म्हणजे तुम्हाला हे जे कंटेंट आहे जेव्हाही छत्तीसगड येईल ज्यावेळेस मी अधिकची माहिती सांगेल तर हे वारंवार तुमच्या कानावर जर पडत राहिलं तर हे गोष्टी विद्यार्थी मित्रांनो बाय डिफॉल्ट नक्कीच तुम्हाला सेव्ह होतील। फक्त दररोज सकाळी व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओ वॉच करण्याची एक चांगली सवय विद्यार्थी मित्रांनो आत्मसात करून घ्या। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नागरी उड्डाण मंत्रालयाचा प्रमुख कार्यक्रम प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना उडान म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? उडे देश का आम नागरिक म्हणजे UDAN याचा फुल फॉर्म काय विद्यार्थी मित्रांनो? उडे देश का आम नागरिक हा त्याचा विद्यार्थी मित्रांनो फुल फॉर्म आहे। तर किती वर्ष पूर्ण झाले आहेत उडान या कार्यक्रमासाठी? तर 5 वर्ष विद्यार्थी मित्रांनो पूर्ण झालेले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, राज्यात दहीहंडी या खेळाला आता अधिकृत खेळ म्हणून मान्यता मिळेल असे कोणत्या राज्याने जाहीर केले? मॅप बघितल्यानंतर लगेच तुम्हाला कळेल की महाराष्ट्र राज्याने विद्यार्थी मित्रांनो ही घोषणा केलेली आहे। तर महाराष्ट्र आला आहे त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघून घ्या। जो आपला महाराष्ट्र आहे त्याची निर्मिती विद्यार्थी मित्रांनो 1 मे 1960 झाली होती। हाच दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो, तसेच या दिवशी कामगार दिनही विद्यार्थी मित्रांनो साजरा केला जातो। तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, सर्वात मोठे शहर आहे मुंबई, एकूण जिल्हे आहेत 36, विधानसभेच्या जागा आहेत 288, विधान परिषदेच्या जागा आहेत 78, राज्यसभेच्या जागा आहेत 19, लोकसभेच्या जागा आहेत 48, त्यानंतर राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली राष्ट्रीय उद्यान, गुगामल राष्ट्रीय उद्यान, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान किंवा बोरिवली राष्ट्रीय उद्यान म्हटले जाते, तसेच ताडोबा राष्ट्रीय उद्यान, इतकी विद्यार्थ्यांनो राष्ट्रीय उद्याने आहेत। त्यानंतर लोकनृत्य कोणकोणते? आपल्याकडे लावणी आहे, नकाता आहे, कोळी आहे, लेझिम आहे, गफा आहे, तसेच दहीकला, दशावतार हे विद्यार्थी मित्रांनो लोकनृत्य आहेत। तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री आहेत श्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी। त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 5 बघायचा आहे, ऑगस्ट 2022 शेतकऱ्यांना बियाणे वितरित करण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरणारे पहिले राज्य कोणते बनले? तर मॅप बघून खूप विद्यार्थ्यांना डाऊट असेल की या ठिकाणी कोणतं राज्य आहे, तर लक्षात घ्या झारखंड हे विद्यार्थी मित्रांनो राज्य आहे। झारखंड आला आहे त्या अनुषंगाने लगेचच अधिकची माहिती बघून घ्या। झारखंड राज्याची स्थापना 15 नोव्हेंबर 2000 झालेली आहे, राजधानी आहे रांची, सर्वात मोठं शहर आहे जमशेदपूर,
विधानसभेच्या जागा आहेत 82, जिल्हे आहेत 24 आणि लोकसभेच्या जागा आहेत 14. त्यानंतर राष्ट्रीय उद्यान कोणकोणते आहेत? बेटला नॅशनल पार्क, डिमनार नॅशनल पार्क, हजारीबाग राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर झारखंडमधील लोकनृत्य कोणकोणती प्रसिद्ध आहेत? अल्पक, कर्ममुंडा, अग्नी, झुमर, जननी झुमार, मर्दाना झुमार, पाईका, फगुआ इतकी लोकनृत्य प्रसिद्ध आहेत. मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन आणि राज्यपाल आहेत रमेश बैस. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन क्रमांक 6, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक डी 21 ऑगस्ट हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, भारताने ऑगस्ट 2022 कोणत्या आजाराच्या चाचणीसाठी स्वदेशी बनावटीचे पहिले RT-PCR किट लॉन्च केले? तर ऑगस्ट 2022 म्हणजे आत्ताचाच महिना आहे. तर लक्षात घ्या, आपण काही राज्यात मंकी पॉक्सची, विद्यार्थी मित्रांनो, काय बघितले होते, लक्षणं बघितले होते काही लोकांसाठी. तर लक्षात घ्या, मंकी पॉक्स याच आजाराच्या चाचणीसाठी भारताने पहिले RT-PCR किट लॉन्च केले आहेत. त्यानंतर पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 8 बघायचा आहे, प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने CPRI सोबत सामंजस्य करार केला आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 36. तर लक्षात घ्या, CPRI म्हणजेच काय? सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट ने रायपूर जिल्ह्यात प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी छत्तीसगड सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वरती आपण छत्तीसगड राज्याची अधिकची माहिती बघितली, तर तुम्ही मला छत्तीसगड राज्याचे काय करायचं आहे, मुख्यमंत्री आणि राज्यपाल खाली कमेंट करा. बघूया तुमच्या किती लक्षात राहिलेलं आहे. नेक्स्ट बघायचं आहे क्वेश्चन क्रमांक 9, अक्षय ऊर्जा दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 20 ऑगस्टला विद्यार्थ्यांनो अक्षय ऊर्जा दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, 17वा प्रवासी भारतीय दिवस कोणत्या शहरात होणार आहे? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी इंदोर. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 17वा भारतीय दिवस होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो इंदोर हे शहर जे आहे ते मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन क्रमांक 11, ऑगस्ट 2022 कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शहीद भगतसिंह यांचे नाव देण्यात आले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळाला विद्यार्थी मित्रांनो शहीद भगतसिंहाचे नाव देण्यात आले आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, Artemis 3 हे कोणत्या देशाचे चंद्रावर उतरवण्याचे मिशन आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी USA म्हणजेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ज्याची कॅपिटल आहे Washington DC आणि प्रेसिडेंट आहेत जो बिडेन. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल हा एक होमवर्कला प्रश्न दिला आहे. तसंच तुमच्यासाठी आता हे जे होमवर्कचे प्रश्न आहेत ना, हे कालच्या व्हिडिओतील प्रश्न आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी कालची व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या किती लक्षात राहिलं हे तुम्ही इथे बघायचं आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे नवीन असतील त्यांनी काय करायचं आहे, पाठीमागचा व्हिडिओ वॉच करा, म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येईल. तर तुमच्यासाठी प्रश्न आहे, कोणत्या राज्याने विद्यारथ स्कूल ऑन व्हील्स हा प्रकल्प सुरू केला? त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2 आहे, कोणते राज्य पहिले हर घर जल प्रमाणित राज्य बनले? तर या तिन्ही प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करायचे आहे. विद्यार्थी मित्र, खूप सारे विद्यार्थी व्हिडिओ वॉच करतात पण व्हिडिओला लाईक करत नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो, लगेचच व्हिडिओला लाईक करून द्या. तसेच आपला जो व्हिडिओ आहे तो आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आजच्या व्हिडिओची जर PDF पाहिजे असेल तर करंट अफेअर्स मराठी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून त्याच्या बायोमध्ये एक व्हॉट्सअपची लिंक आहे त्यावर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला पर्सनली मेसेज करायचा आहे. मी तुम्हाला आजच्या व्हिडिओची PDF सेंड करेल. तसेच ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही एक्झामची तयारी करायची असेल तर लक्षात घ्या, आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसत असेल एवढ्या प्लेलिस्ट आपल्याकडे आहेत. ज्याही पर्टिक्युलर विषयाची तयारी करायची असेल तर त्या प्लेलिस्टमध्ये जा आणि विद्यार्थी मित्रांनो तयारी करा. जेवढेही कंटेंट आहे ते मोफत आहेत, कुठलीही फी व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो आकारणी केली जात नाही. तरी एवढंच माझं एक रिक्वेस्ट आहे की जेही तळागाळातील विद्यार्थी आहेत त्यांना वाटतं की मोठे क्लासेस आम्ही अफोर्ड करू शकत नाही, विद्यार्थी मित्रांनो थोडं सर्च करा, तुम्हाला आमच्यासारखे चॅनल भेटतील जे तुमच्या मदतीसाठी नक्कीच तयार आहेत. फक्त तुमच्यामध्ये जिद्द असली पाहिजे, चिकाटी असली पाहिजे, तर तुम्ही नक्कीच कोणतीही पोस्ट काढू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही तुम्ही खाली कमेंट करा. जे विद्यार्थी असे कमेंट करतात आम्हालाही विद्यार्थी मित्रांनो प्रोत्साहन नक्कीच भेटतं. तसंच जाता जाता एकच गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही सर्व अमेझिंग आहात. फक्त सातत्याने विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करत राहा, तुम्हाला यश नक्कीच भेटेल. थँक्यू.